17 सप्टेंबर 2021 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर आणि तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरामधील कलश मंगल कार्यालय इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशाला जाणवत असलेल्या रक्त तुटवडा लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. तसेच यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच भाजप नेते आणि अमृत संजीवनी केन ट्रान्सपोर्टचे चेअरमन परागजी संधान यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे, अमृत संजीवनी केन ट्रान्सपोर्टचे चेअरमन परागजी संधान, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, विजय वाजे, शरदनाना थोरात, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, विक्रम पाचोरे, साहेबराव रोहम आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. आपल्याला असा एक राष्ट्रभक्त, राष्ट्रासाठी समर्पित असे पंतप्रधान लाभलेले आहे आणि त्याचाच भाग म्हणून पूर्ण देशभर हा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी साजरा केलेला जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साहेबराव पाटील रोम, युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रमजी पाचवरे, त्याचप्रमाणे अविनाशजी पाठक युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आणि डी आर काले शहर कार्यकारिणी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली असा भव्य दिव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं तर 60-70 कोटीच्या वर हे वॅक्सिनेशनचे डोस झालेले आहे आणि कुठंतरी रक्तदान करण्यासाठी मर्यादा येत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये रक्ताचा तुटवडा पडलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त असा हा स्तुत्य उपक्रम सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणींनी घेतलेला आहे आणि त्याला भरभरून प्रतिसाद असा कोपरगावकरांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय मोदीजींना धन्यवाद देतो. खरं तर सर्वसामान्य गोरगरीब शेवटच्या घटकापर्यंत विचार करणारा हा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे. प्रखर राष्ट्रभक्ती, समर्पित भावना, त्याग भावनेतून हे आज भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल जी चालू आहे त्यामध्ये परमेश्वर त्यांना अजून बळ देवो, त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त राष्ट्रसेवा घडो एवढीच परमेश्वर चरणी आपल्या सर्व कोपरगावकरांच्या वतीने प्रार्थना करतो. ज्या ज्या काय जनकल्याणाच्या योजना त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेल्या आहे, मग त्यामध्ये महिला भगिनींच्या वतीने उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जे काय टॉयलेट्स ज्याला आपण म्हणतो शौचालय ते महिलांसाठी दिलेलं आहे, त्यानंतर निराधारांना सुरक्षा अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांना मदत केलेली आहे, अनेक योजना, आयुष्यमान भारत असेल, त्यानंतर उज्ज्वला गॅस असेल, शेतकरी सन्मान निधी असेल, शेवटच्या घटकापर्यंत असे अनेक योजना खरं तर आज त्यांनी या देशाला समर्पित केलेले आहे. या 71व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व कोपरगावकरांच्या वतीने मोदीजींना दीर्घायुष्य लाभो एवढीच आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या 71व्या वाढदिवसानिमित्त आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहे, त्यात हा रक्तदान शिबिर एक आहे. ज्या ज्या नवीन वास्तू आदरणीय स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण या शहरामध्ये उभ्या केलेल्या आहे, त्या सगळ्याच वास्तू, मग त्यामध्ये बस स्टेशन असेल, नवीन पोलीस स्टेशन असेल, लायब्ररीची इमारत असेल, बाजारवटे असेल, नगरपालिकेची इमारत असेल, 42 कोटीची पाणीपुरवठा योजना असेल, अशा सगळ्या सर्व शासकीय ठिकाणी आज आपण वृक्ष लागवड करत आहोत. जवळपास अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे सर्व मोठा कार्याचं डोंगर उभं केलेलं आहे त्या सर्वच ठिकाणी आज आपण वृक्ष लागवड करून खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम हाती घेऊन आपण मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. असे स्तुत्य उपक्रम प्रत्येक गावागावी
कोपरगावातल्या सर्व 89 गावांमध्ये घेण्यात आलेले आहे, त्याबद्दल पुनःशे एकदा मी मोदीजींना शुभेच्छा देतो। धन्यवाद। लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त प्रथम त्यांना संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी उद्योग समूह, संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्याच्यात ब्लड डोनेशन कॅम्प, तसेच जेवढे शासकीय कार्यालय आहे तिथे एक 10-10 फुटी मोठे वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेतलेला आहे। नरेंद्रभाई मोदींच्या भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, त्यांच्या हातून देशाची जी सेवा चालू आहे ती अशीच अखंड व जगात भारताचं नाव उज्ज्वल हो, ही साईचरणी इच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव।